नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारनं बुधवारी म्हणजेच 19 जून रोजी 2024-25 खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमी भाव जाहीर केला आहे. त्यानंतर हमी भावात वाढ केल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. दरवर्षी केंद्र सरकार हमी भाव जाहीर करतं आणि त्यानंतर कोणत्या पिकाच्या हमी भावात किती वाढ झाली यावर सर्वाधिक चर्चा केली जाते. पण केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोग हमी भावाची जशी शिफारस करतो तशीच हमी भाव व्यतिरिक्त इतर काही शिफारसी सुद्धा करतो. या शिफारसी महत्त्वाच्या असतात. या शिफारसींना नॉन प्राईस रिकमेंडेशन असं म्हणतात, पण या शिफारशींवर चर्चा होत नाही. 2024-25 खरीप हंगामासाठी हमी भाव व्यतिरिक्त इतर 6 शिफारसी आयोगानं केल्यात. यामध्ये तेलबिया, कडधान्य, शेतीकर्ज, कृषी संशोधन, वीज पुरवठा, सिंचन आणि संशोधनाबद्दलच्या महत्त्वाच्या शिफारसीसुद्धा करण्यात आल्यात. केंद्र सरकारनं खाद्यतेल आणि कडधान्य आयातीला ब्रेक लावावा अशी मागणी शेतकरी मागच्या वर्षापासून करत आहेत. पण झोपेचं सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला मात्र शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाची वाटत नाही. बरं, शेतकऱ्यांची नाही तर आता कृषी मूल्य व किंमत आयोगानं सुद्धा तेलबिया आणि कडधान्य आयातीला ब्रेक लावण्याची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. त्यामुळे आता तरी सरकारनं झोपेचं सोंग सोडून द्यावं. तुम्हाला माहिती आहे, एकूण गरजेच्या 60% खाद्यतेल भारत आयात करतो, म्हणजेच भारताचं खाद्यतेल आयातीवर अवलंबित्व आहे. खाद्यतेल आयातीचं अवलंबित्व सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी उत्पादकांची माती करतं. खाद्यतेल आयात कमी करण्यासाठी सरकारला तेलबियाच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावं लागेल. त्यासाठी तेलबिया लागवडीखालील क्षेत्र वाढवा आणि उत्पादन सुधारण्यासह तेलबिया उत्पादकांना किफायतशीर दराची हमी देण्याची शिफारससुद्धा आयोगानं केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाचा विस्तार आणि तेलबिया खरेदी प्रक्रियेत खाजगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. PDPS, PPS आणि पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियानाच्या अंतर्गत सरकारनं विशेष या संदर्भात लक्ष द्यावं अशी सुद्धा शिफारस आयोगानं केली आहे. दिवसेंदिवस खाद्यतेल आयातीवरील शुल्कात कपात करण्याचा सपाटा केंद्र सरकारनं लावलेला आहे. त्यामुळं खाद्यतेल आयातीवरील शुल्काची चौकट आखून घ्यावी. त्यासोबतच तेलबियाचा हमी भाव ठरवताना देशांतर्गत आणि जागतिक किमती निश्चित करावीत अशी शिफारससुद्धा आयोगानं केली आहे. आता ही झाली तेलबियाच्या बाबतची शिफारस जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. दुसरी अशीची एक शिफारस महत्त्वाची आहे, ती म्हणजे दुसरी शिफारस आहे ती कडधान्य उत्पादनातील आत्मनिर्भर होण्याबद्दलची. खरं तर केंद्र सरकारनं कडधान्य पिकांच्या आयातीचा सपाटाच लावलेला आहे. तूर असो, मसूर असो, उडीद यांच्या आयातीवर आपण अवलंबून आहोत. त्यामुळं या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची शिफारस आयोगानं केली आहे. केंद्र सरकारनं कडधान्य लागवडीखालील क्षेत्रातील वाढ, एकरी उत्पादकतेची वाढ आणि खरेदीची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची शिफारस आयोगाकडून करण्यात आली आहे. तसंच 2023-24 तूर, उडीद आणि मसूरवरील 40% खरेदीची कमाल मर्यादा सरकारनं हटवलेली आहे. पुढील 2-3 हंगामापर्यंत ती जैसे थे अशी ठेवून कडधान्य खरेदी किंमत समर्थन योजनेच्या अंतर्गत सरकारनं किफायतशीर दरानं कडधान्याची खरेदी करण्याची शिफारस कृषी मूल्य आयोगानं केली आहे. तिसरी शिफारस केलेली आहे ती कृषी संशोधन आणि सिंचन सुविधांची. हवामान बदलाच्या संकटात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी दर्जेदार बियाण्याची गरज आहे. त्यामुळं त्यावर जास्तीत जास्त संशोधन होणं गरजेचं आहे. पण त्यासाठी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही आहे. कृषी विद्यापीठांमध्ये महत्त्वाच्या जागा रिकाम्याच आहेत. सिंचनाची अवस्थाही तशीच आहे. त्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी संस्थात्मक सुधारणांची शिफारस आयोगानं केली आहे. चौथी शिफारस आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची. वास्तविक मागच्या काही वर्षात सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढलेलं आहे, पण एकूण सिंचनापैकी 70% क्षेत्र कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रामध्येच वाढलं आहे. त्यामुळं इतर राज्यातील सिंचनावर लक्ष केंद्रित करून लघु सिंचन धोरण ठरवण्याची शिफारस आयोगानं केली आहे. त्यासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असंही आयोग म्हणतोय. आणि त्यातही अल्पभूधारक शेतकरी केंद्रस्थानी असावेत असं सुद्धा आयोगाचं म्हणणं आहे. पाचवी शिफारस आहे PM कुसुम योजनेची. वीज पुरवठ्याची समस्या शेतकऱ्यांना भेडसवते आहे. त्यामुळं सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचा वापर वाढवणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. त्यासाठी केंद्र सरकारनं PM कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना कृषी पंप वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी ही शिफारस आयोगानं केली आहे. शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी कर्जाची गरज असते, पण बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज काही वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी खाजगी सावकाराच्या दारात जातात, आवाच्या सवा व्याजदरानं कर्ज घेतात, त्याची परतफेड करणं शक्य होत नाही. शेवटी शेतकऱ्यावर कर्जबाजरी होण्याची वेळ येते. त्यामुळे
आयोगानं असंही म्हटलंय की कृषी कर्जाचं वितरण आणि पुरवठा याकडे केंद्र सरकारनं विशेष लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावं यासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांची संख्या वाढवण्यावर भर देण्याची शिफारस सुद्धा आयोगानं केली आहे. तर या आहेत कृषी मूल्य आणि किंमत आयोगानं हमीभाव वगळता म्हणजे हमीभावाव्यतिरिक्त केलेल्या शिफारशी, सहा शिफारशी. पण याशिवाय आयोगानं आणखी काही शिफारशी सुद्धा केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रमुख भात उत्पादक राज्यात पीक पद्धतीत वैविध्य आणणं, त्यासाठी श्री अन्न म्हणजेच भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देणं, सरकारी खरेदीची यंत्रणा बळकट करणं, जमिनीचं आरोग्य, पर्यावरण, कृषी यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, विपणन व्यवस्था आणि शेतकरी गटांना प्रोत्साहन देऊन बळकटीकरण करणं अशा विविध शिफारशी आयोगानं केलेल्या आहेत. थोडक्यात काय तर आयोगाच्या हमीभावाच्या शिफारशीसोबतच हमीभाव व्यतिरिक्त केलेल्या शिफारशी शेती प्रश्नांचा पेच सोडवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण नुसतं हमीभाव कागदावर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही आहे, तर त्यासोबत ठोस धोरणात्मक निर्णयही केंद्र सरकारला घ्यावे लागतील. अन्यथा एकीकडे शेतकरी हितासाठी हमीभावात वाढ केल्याची शेखी मिरवत, दुसरीकडे मात्र शेतकरी विरोधी निर्णयांचा सपाटा लावला तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जाणार. त्यामुळं केंद्र सरकारला कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या या शिफारशीवरही लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच हमीभावाला अर्थ उरेल. आता पुढच्या बातमीकडे वळूयात. केंद्र सरकारनं 2000 टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यातीला परवानगी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयानं बुधवारी म्हणजे 19 जून रोजी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार मालावी, झिम्बाब्वे या दोन आफ्रिकन देशांना गैर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यात येणार आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड म्हणजेच NCEL मार्फत ही निर्यात करण्यात येणार आहे असंही DGFT नं स्पष्ट केलं आहे. मालावी हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील तर झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील देश आहे. दोन्ही देशात प्रत्येकी 1000 टन बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला सरकारकडून परवानगी देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं 20 जुलै 2023 पासून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र काही देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारनं धोरणात काही बदल केले. या देशांच्या विनंतीवरून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे. पुढची बातमी पाहूया. शेतीकामी बैलांचा वापर हंगामातील काही दिवस होत असला तरी त्याचं पालनपोषण वर्षभर शेतकऱ्याला करावं लागतं. त्यामुळे हमीभावाची शिफारस करताना हा खर्चही ग्राह्य धरा अशी मागणी आणि या मागणीचा पुरवठा कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला आहे. तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या संदर्भात आता ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. हंगामात शेतीकामासाठी बैल वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पण तसं असलं तरीही त्याचं प्रमाण दखलपात्र आहे. हंगामातील काही दिवस या बैलांकडून शेतीकामं करण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो, मात्र त्याचं पालनपोषण वर्षभर करावं लागतं. उन्हाळ्यातील काही दिवस अनेक भागात चारा उपलब्ध होत नाही, परिणामी बाजारातून महागडा चारा खरेदी करून त्यांना जगवावं लागतं. त्यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. ही बाब लक्षात घेता हमीभावाची शिफारस करताना बैलजोडीवर वर्षभर होणाऱ्या खर्चाचा मोजदाद करून त्याचा अंतर्भाव केला जावा अशी मागणी 15 वर्षांपासून कृषी मूल्य आयोगाचे विद्यमान अध्यक्ष पाशा पटेल यांनी लावून धरलेली आहे. 11 जून रोजी कृषी मूल्य आयोगाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या भूमिकेचं समर्थन केलं आहे. त्यामुळे येत्या काळात बैलावरील खर्चाचा देखील समावेश शेतीमाल हमीभावाच्या शिफारशीत होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. पुढची बातमी पाहूयात. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यानं त्यांना 5 एकरांच्या मर्यादेत एकरी 20,000 रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी महाऑरेंजनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महाऑरेंजच्या पत्रानुसार गेल्या 4 ते 5 वर्षापासून विदर्भातील संत्रा उत्पादक विविध कारणांमुळे आर्थिक अडचणीत आलेले आहेत. संत्रा बागायतदार आंबिया मृगबहार घेतात, त्यामुळं तापमानातील वाढ तर कधी बाग तानावर असताना पडणारा पाऊस यामुळं फळगळती तसंच इतर कारणांमुळे उत्पादकता प्रभावित होते. तसंच बांगलादेशनं आयात शुल्कात 88 रुपयांपर्यंत वाढ केली आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षात कमी उत्पादकता असतानाही संत्रा फळांना अपेक्षित दर मिळाला नाही. 15 ते 20,000 रुपये टन याप्रमाणे संत्र्याचे व्यवहार होत आहेत. ही बाब लक्षात घेता संत्रा बागायतदारांना दिलासा देण्याचे उद्देशानं त्यांना एकरी 20,000 रुपयांचं अनुदान द्यावं. यापूर्वी नोव्हेंबर 2023 फडणवीस यांनी संत्रा बागायतदारांसाठी 180 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं. त्यावेळी आंबिया बहारातील फळांचा हंगाम संपून मृगातील फळांचा बहार सुरू झाला होता. याच निधीत आता अतिरिक्त 220 कोटी रुपयांची भर टाकल्यास संत्रा बागायतदारांना 5 एकरच्या मर्यादेत सरसकट प्रति एकरी 20,000 रुपये याप्रमाणे 1,00,000 रुपये देता यावेत अशी मागणी महाऑरेंजने केली आहे. आता पुढची बातमी पाहूया. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात कांदा विक्रीसाठी गेलेल्या चिखल ओहोळ येथील शेतकरी दीपक पंडितराव पानसरे यांना
व्यापाऱ्यांकडून मारहाण करण्याचा प्रकार घडलाय. व्यापारी राहुल सूर्यवंशी यांनी बेदम मारहाण केल्याचं पानसरे यांनी सांगितलं. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. शेतकरी पानसरे यांनी मुंगसे बाजारात कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावात त्यांच्या कांद्याला 1700 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. लिलावानंतर वाहनातील कांदा खाली करण्यासाठी ते व्यापाऱ्याच्या खळ्यावर गेले. या ठिकाणी व्यापाऱ्यानं लिलाव केल्यानंतर वांदा काढला. त्यानंतर पानसरे आणि व्यापाऱ्यामध्ये कांद्यावरून वाद झाला. तुम्हाला माल नको असेल तर मी परत घेऊन जातो. वाहनातून खाली ओतलेले कांदे पुन्हा वाहनात भरून द्या असा आग्रह शेतकऱ्यानं धरला. यावर व्यापाऱ्यानं आम्ही तुमचे हमाल आहोत का अशी शेतकऱ्याशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली. शिवीगाळ करत व्यापारी आहे आणि त्यांच्या भावानं शेतकरी पानसरे यांना मारहाण केल्याचं पानसरे यांनी सांगितलं. बाजार समितीतील काही कर्मचाऱ्यांनी शेतकरी दीपक पानसरे यांना पाणी पाजत तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे. पानसरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर या होत्या आजच्या दिवसभरातील शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्त्वाच्या बातम्या. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. हमीभावा व्यतिरिक्त ज्या काही शिफारशी कृषीमूल्य आयोगानं केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.